चवी
योग्य असेल विनायक समजत नाही।
पण माझ्या मताला प्रयोग आहे. चला तुमचा बाळ जो कोणा निकाल दे. Thank you.
होता वो आत्मविश्वास 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 आत्मविश्वास
आणि आपली समस्या नाही पटलं असं काही म्हणू नका. अशा प्रकारचं उत्तर आपण जर का बोलला तर कुठेतरी आमचं मन दुखावलं जाणार. कारण हे उत्तर एका स्त्रियाचा कर्तव्याने बजावलेलं आहे. असहाय स्त्रीला मी सहाय्य केलेलं आहे. आपण धावा वाचवा धावा वाचवा ध्यान वाचा तुम्ही बोलणार आणि म्हणून हे शब्दांच्या कारणी पावले आणि परत आलो आपलं रक्षण झालं. आता तुम्ही देवात जाऊ शकता. Thank you.
मला बात आहे की या माझ्या शाती कोळा मला आपला परी तुला विश्वास अरे तू काय बोलतेस हवामानच का ऐका अश्विनी तू स्वतः म्हणतेस आपल्या प्रश्नाचं निरंतर मी करते मी अश्विनी कशी प्रश्न म्हणलाय ना आपल्याला दरबार Thank you.
आधार हवा तो जन्मो जन्मी का ऊंचा श्री भगवान तो भाई सुखा तो संसार आमचा राम तो सच महाराज भरत पुरा गाय या गोष्टीला आता मी सुद्धा नाकारू शकत नाही कारण तू तर सुंदर आहेस अगो हे रूप का तुझा त्या अश्विनच्या रूपाला सुद्धा मी भाडेल आहे प्रथम ते रूप मला हवा होता आता हे काही विचारायलाच नको आणि त्या तुझ्या रूपाला मी भाडो तुझ्या मी मागावर होतो तू मला हवीच होतीस पण आज तुझी सुद्धा इच्छा आहे अरे मी त्याच्या वचन मग वचनाच्या पूर्ततेसाठी जे दिलेलं वचन आहे ते तर मी पूर्ण घेईनच वचनाची शांत
अरे पण मला सांग माझा सुखाचा संसारासाठी ही सुंदर सावंत सुखी
विवाह बंद झाला हे मला कुठेतरी अयोग्य वाटते आणि या वस्ते तो विवाह बंद झाला हे मला अयोग्य वाटते विवाह म्हणजेची गोष्ट मला नको ईश्वरी सर्व अवस्थे तुझी बायको म्हणून शोभा देत नाही योग्य काय अयोग्य काय याचा पूर्णपणे विचार आता डांगविला प्रथमच केला सावर आणि विचार पूर्वक मी ह्याच्याशी लग्न केलं आहे कोणता विचार केला भविष्य दुखी होता प्रसंग हिच्यावर आढळणार ओढणार हे तिला माहिती नव्हतं म्हणून तिचा दुखी जीवन सुखमय करण्यासाठी रक्षण करणं खरी पण माझ्या दिलेल्या शब्दाचा बागीर होतो मी माझ्या दिलेल्या शब्दाला मी जागलेलो आहे आणि माझ्या शब्दा खातर आज मी जागलो परिणाम काही होऊ द्या त्या परिणामाचा विचार मी आता तरी करा परिणाम काय होऊ द्या ही माझी माहिती वंदन अयोग्य बोलते परिणाम काय होऊ द्या म्हणजे काय इथं एका ब्रह्म तत्वाचा अपमान झाला असता हिनं माझ्या मती लहान मारे मी इथं पण नको परिणाम काय होऊ दे म्हणजे गुरुदेव तिचा अपमान झाला त्याच्या बद्दल तुला देणं देणं काहीच नाही तुम्ही तुला तुझं बायकोच पडलंय हो तुम्ही तर पडला होता हे तुम्हाला लागलेलं आहे पडला नाही तर म्हणजे पडला नाही तर माझ्या नाकात तोंडाची खाली झाल्यानंतर गुरुदेव तुम्ही ओ गुरुदेव कशा बोलूया
इनका प्रकार तरीका है अंतिम दूसरा का सहरा वाला पौधा है आशीर्वचन वो तुमका चला बसी है तो ना सुधा पुत्रों का सहरा तरीका वो मरा की माता चावला मावला था ले मैं भी कभी बगीचे न बताओ ये पहला नहीं एक कुत्ते आदमी बात पुए अपमान Yeah.
या गोष्टीवर जेवढा विचार करावा तेवढाच थोडाच पण नाही वाटेल ते होते जो दिलेला आमचा शब्द आहे स्वर्गाचा त्याग केला आणि मरुभूमीपर्यंत आम्हाला यावं लागलं केवळ देव कार्यासाठी मिस्टर इंडियाचे ग्रेट या राजप्रसादी आमचे येणं झाले मरुभूमीचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे कारण इथं सद्भक्तांची वाटचाल आहे पण देव जरी आम्ही असलो तरी डांग देशाला ज्या डांगवीपर्यंत आम्ही अर्थात ही देवता आली की नाही याची जाणीव करून देणं आम्हाला करून प्राप्त होईल आम्ही आले आमच्या नजरेसमोर आहे ही एक दैवी शक्ती आज आमच्या या डांग देशामध्ये आणि म्हणूनच या दैवी शक्तीला राजा डांगवीचा कोटी कोटी एवं नव चैतन्याची प्रभा आमच्या सर्वांका होती फिरते ही योग्यता सांगू 33 कोटी देवतांचा अधिपती देवराज यांच्या पदकमली नतमस्तक झाला अर्थात शुभानी मंगलकरेचा आशीर्वाद विजयी आपण देख सुस्वागत आपण असावं अरे तू केलेलं स्वागत अरे माझ्या चरणांपर्यंत पोहोचले दैवी तत्वाचा मी मान राहतो आपण कुणी सामान्य नव्हे 33 कोटी देवतांचे अधिपतित्व स्वीकारणारी व्यक्ती आहात राजा डांगवी काय तुमची सेवा करू आणि म्हणून आज तुम्ही राजा डांगवी सेवा नंतर कधीतरी करून घेईल पण ज्या कामासाठी मी इथवर आलो ते तुला कथन करावं आणि तोरीनं या मरुभूमीचा त्याग करून स्वर्गाच्या उच्च ठिकाणी जाणं हे दिसत मला म्हणजे मनाच्या ठिकाणी हेतू घेऊन आपण इथपर्यंत आलो ही आपली पवित्र पावलांच्या डांग देशामध्ये राहतो मग सांगण्याची कृपा करा राजा दिवसा घोडी आणि रात्री सुंदर स्वरूपिणी अशी जी तुझ्या सान्निध्यात आहे तिला आमच्या स्वाधीन करा म्हणजे आपण उर्वशी बाबत बोलत आहात अर्थात तसंच समजा तेव्हा शांतपणाने आम्ही सांगतो दिवसा घोडी आणि रात्री सुंदर स्वरूपिणी अशा द्विधा अवस्था जी असते तिला आमच्या स्वाधीन करा म्हटलंय आम्हाला पहिला सुंदरच्या मार्गाने घ्यायचं आहे देवराज क्षमा करावं आपल्या मुखातील जे शब्द बाहेर पडत आहेत हे फार अनमोल आहे ज्याचं मोल आम्ही करू शकत नाही अशा प्रकारची आपली वाणी आहे म्हणूनच आम्ही हात जोडून विनवणी करतो अशी कोणती ज्या विचारानं आपण आलो जो हेतूची महत्वाकांक्षा घेऊन तुम्ही माझ्यापर्यंत आला अर्थात ही तुमची इच्छा ही तुमची मनीषा माझ्याकडून ज्यावेळी तरी पूर्ण होणार नाही क्षमा करा ज्यावेळी पूर्ण होणार नाही अरे पण मी का सांगतोय देवतांची खेळ देवतांचं रत्न बरोबर एका मानवाजवळ असण म्हणजे योग्य नव्हे मग कुठं तरी ते योग्य रीतीने राहावं म्हणून त्याची जागा स्वर्गाच्या उच्च ठिकाणी किंवा आमच्या स्वाधीन करा आम्ही निघालो म्हणजे देवाचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहील देवतांचे रत्न आहे आणि हे रत्न स्वर्गाच्या ठिकाणीच राहिलं पाहिजे ते मानवात हे तुमचं वक्तव्य आहे पण आमच्या परिस्थितीत
ही गोष्ट मला मान्य नाही हे माझा बुद्धी मतला पटत नाही त्यामुळे देवराज मी पुन्हा पुन्हा सांगतो ही गोष्ट सोडून तुम्ही इतर मला काही सांगा ही देवडी छान माझ्याकडून पूर्ण होणार नाही म्हणजे राजा अरे त्या माता पिताच्या कुशी कुला तुझा जन्म झाला आई बाबाची नाव किती उज्ज्वल करण्यासाठी एका देवतेची मागणी एक सामान्य माणूस परिपूर्ण करू शकत नाही यापेक्षा त्यांचं दुसरं दुर्दैवत आहे तुमचं ही देवता तुला देवळा सांगतोय 33 कोटी देवतांचा अधिपती सांगतोय दिवसा घोडी होते माझ्या स्वाधीन करा मग देवराज आज मला तुम्ही दूषणात्मक बोलत आहात मुळीच नाही कुठेतरी माझा समजून दूषणात्मक शब्द आपल्या मुखातून बाहेर पडत आहे मग सांगा देवाच्या जगाच्या पाठीवर कोणसा महाभाग आहे कोणसा नवरा आहे जो आपल्या पत्नीची मागणी दुसरा परपुरुष करतो आणि केल्यानंतर त्याच्या स्वाधीन आपल्या पत्नीला करणार कोणसा आहे अगदी बरोबर आहे जगाच्या पाठीवर कुठचाही नवरा आपल्या पत्नीला दुसऱ्याच्या हवाली करणार नाही करणार आहे का पण हे तुमचं मत झालं मी तिच्या घरचा माणूस आहे मी तिच्या घरचा माणूस आहे आणि घरचा माणूस असल्या कारणामुळे आपल्या माणसाला हक्काशी मागू शकतो हा विश्वाचा नियामक आहे मग तुमची जरा पद्धत चुकीची ठरत आहे अशी कोणती तुम्ही जर का हक्कानं तिच्या घरातले माणूस म्हणून आला तर मला तुम्ही असं सांगायला हवं काय कि राजे काही दिवस आमच्या अश्विनी द्या आम्ही आमच्या घरी राहण्यासाठी पाहून चॅनला नेतो अगदी बरोबर आणि पाहून चार पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तुमची बायको म्हणून आणून ठेवतो असं तुम्ही सांगितलं असता तर हा तुमचा विचार मला पटला असता पण तुम्ही म्हणता की तुमच्या स्वाधीन करा आता माझी बायको तुमच्या स्वाधीन मी कसं करणार हे शक्य नाही तुम्ही म्हणता सहजरित्या मागितली असती तर मिळाली असती कारण तुमची ती देवतांची ठेव होती आता नाही आता ती माझी बायको झालेली त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांना आपण बोलत आहात देवा तो अधिकार आता तरी बोलू नका अधिकार तुमचा संपलेला आहे ठीक आमचा अधिकार संपला असं तुम्हाला वाटत असेल तुमची पत्नी ही दिवसा कशी असते हो दिवसा घोडी रात्री कशी असते सुंदर स्वरूपी असं मरदभूमीवरच्या कुठच्या स्त्रीमध्ये आहे मग तुमच्या बायकोमध्ये असं जर घडलं जगनिंदेला पण पात्र ठरणार आणि मी तात्रीने हा निर्णय काय घेतलाय लोकबागीला घेण्यासाठी का आलो आहे तर ती शापात आहे मग शापात असणारी पत्नी ही आज्ञा शापातून उत्तराई होईल आणि उच्चाचा पान उच्चाला जाईल तुमचा संसार उघड्यावर पडेल ही शहाणपणाची गोष्ट नव्हे ओ जन्म मरण हे कुणाला चुकलं नाही कुणाचा सहवास केव्हा कुणापासून केव्हा दूर होईल हे कुणालाच आतापर्यंत माहिती नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर का तिथे ते दिवस भरले असेल ती उत्सवाला पात्र ठरली तरनंतर ती माझ्यापासून दूर होईल पण तोपर्यंत तरी बायको म्हणून तिचा मी स्वीकार केलेला आहे आता तरी मी तिला माझ्यापासून दूर करणार नाही त्या खास मताला माझ्या नांदवी आहे म्हणजे पत्नी म्हणून तिचा स्वीकार तुम्ही केला हवं ते झालं तरी आमच्या स्वाधीन तुम्ही करणार नाही राजा रांगवी देवातीन अरिष्टेन यांचा कनिष्ठ बंधू हस्तिनापूरचा युवराज एकेकाळी सम्राट झाला राजा शंतनू या शंतनूने सुद्धा असा हट्ट केला होता पण काय झालं ज्या देवांना गंगेशी विवाह केला गंगेशी विवाह केला का केला अट मान्य झाली नाही गंगा मरभूमीवर सोडून स्वर्गात गेली त्याला एकट्याला दाखवूनच नव्हे तर जी मुलं जन्माला आली वा त्या गंगेच्या प्रवाहात तिला सोडिलं आणि एक गोष्ट सुराईला थोडा लहानसा मोठा केला देवतांकडे थोडस ज्ञान दिलं आणि बापाच्या मांडीवर आणि सोडलं आणि ती माता राजाची पत्नी संसार सोडून गेली हे चांगलंच झालं की वाईट झालं तिनं हे चुकीचं घडविलं अगदी बरोबर आहे मान्य कसं तुमचं म्हणणं गंगेनं चुकीचं केलं मग चुकीच्या त्या स्त्रीला पुन्हा तुम्ही देव
भक्तांच्या ठिकाणी स्थान कसं काय दिला? त्याला कारण आहे. पुन्हा तुमच्या देवाच्या जागी तिला कसं काय घेतला? चुकीचं आहे ना? त्याला कारण कसं आहे? हे मरत मानवाच्या ध्यानी येत नाही. राजा पुनश्च तुला स्वर्गस्थान कसं दिलं आहे? या अप्सरा स्वर्गाच्या ठिकाणी जे नृत्य करतात ते फक्त देवतांचं मनोरंजन करण्यासाठी नव्हे, देवदेवतांच्या मनोरंजनासाठी नव्हे, त्याच्या नातनात नाचतात त्या नुपुराच्या ध्वनीतून नाद ब्रह्माची उत्पत्ती होते आणि तो नाद ब्रह्म विश्वाची नवनिर्मिती करतो आणि विश्वाची नवनिर्मिती करत असताना देवदेवतांना विश्वाला त्याचं सहाय्य होतं. मग विश्वाची नवनिर्मिती करणारी हिला जर आमच्यापासून दूर केली तर विश्व स्वयं चालणार का? मग अशी एकच ही उर्वशी आहे की इतर आहे? इतर सुद्धा आहे. मग इतर आहेत ना? मग एक केली म्हणून काय झालं? त्याला कारण तसं आहे. तसं एक जर तुमच्या जवळ ठेवली तर अनेकांचा नियम तोच बने कोणाकोणाला खाली पाठवू. हा तुमचा हेतू चुकीचा आहे. देवराज तुमच्या या बोलण्यानं आम्हाला आता असं म्हणावं लागतं तुम्ही फक्त त्यांचा वापरच करत आला. ओ तुमच्या त्या रंभेच्या बाबतीत या तुमच्या उर्वशीच्या नृत्यांकडे बाबतीत आज कुठतरी चांगलं घडलेलं आहे. चांगले दिवस तिला आम्ही दिलेले आहे. हे चांगले दिवस तुम्हाला भागवत नाही. हा आरोप मी सदरी तुम्हाला करतोय. आरोप आहे तुमच्यावर. आमच्यावर आरोप? कारण तुम्ही फक्त त्याच्यापूर्वी सुद्धा आमचा सुरुवात म्हणजे विश्वामित्र यांनी तपोसाधना केली. मग तपोसाधना थंड पाडण्यासाठी मेनकेला तुम्ही तिच्या प्रेमाचा मायाचा पसरवण्यासाठी सांगितला का? तर त्यांच्या त्या तपोसाधनातून वंचित करण्यासाठी. मग सांगा हे चांगलं आहे का? आणि हे तुमच्या राजाला शोभत काय? मेनकेच्या माग विश्वामित्र गेले. मेनकेला तुम्ही पाठविलात की मेनका विश्वामित्राच्या मागे गेली? हे आधी मुळातच कदाचित तुला ज्ञात नसे. मेनकेला आपण पाठविला तिथं मेनका गेली म्हणजे रंभेचा तुम्हाला वापर करून घ्यायचा होता. त्यांच्या जीवनाचं काय होतं हे तुम्हाला पाहायचं नाही. आणि जर का रंभेच्या हितासाठी देवराज तुमची जबाबदारी आहे हो, तुम्ही जर झटत असला असता तर सांगा ही उर्वश अरण्याच्या ठिकाणी होती. एक अभंग राक्षसाचा प्राणांची प्रसंग निर्माण केला. का नाही तुम्ही आला? त्याला कारण आहे. बोला. तुमचा पहिला मुद्दा आधी सोडवितो. मेनका विश्वामित्र असं तुम्ही म्हणता. विश्वामित्रानं तपश्चर्या सोडली आणि मेनकेच्या मध्ये गेले. सांगा विश्वामित्र हे राजस्थितीचे कोण झाले होते? माझा विश्वामित्र राजस्थितीचे कोण झाले होते? महर्षी म्हणजे ब्रह्मर्षी एका ब्राह्मण म्हणून त्याने स्वीकारिलो. हे पाहा जगाच्या पाठीवर कदाकाली करतात. मी ते घडू शकले. मी कोण आहे? मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण आहात. राजस्थितीचा तुमच्या सारखा राजा चप्प सात सहस्त्र वर्ष लोकपिष्ट भक्षण करून राजस्थितीचे महर्षी झाले, ते ब्रह्मर्षी झाले अर्थात ब्राह्मण झाले. मग या ब्राह्मणानं हे ब्राह्मण तत्व सत्वाला किती एक रूप आहे हे पाहण्यासाठी परीक्षा घेण्यासाठी मेनकेला तिथवर पाठविलो. काय चुकलं आमचं? परीक्षेशिवाय पण उत्तीर्ण ठरतो का? पण सत्व तत्वाच्या गोष्टी आपण करणं हे योग्य नव्हे. तुम्ही म्हणालात की ब्राह्मण तुम्ही आहात पण ब्राह्मण तत्वाला तुम्ही तरी किती जाणला? आम्ही तुमचे सुद्धा आतापर्यंत जगाच्या पाठीवर काही नसेल पराक्रम घडले. तुमचे काही नसेल किस्से घडले. त्यामुळे ब्राह्मण कुळाला लाजीवाणी गोष्ट सुद्धा तुम्ही घडवला. आम्ही त्यामुळे ब्राह्मण तत्वाच्या गोष्टी तुम्ही मला सांगू नका. मी तुम्हाला एकच सांगू इच्छितोय. तुम्ही तिथं ज्यावेळी उर्वशूर प्राणांतिक प्रसंग निर्माण झाला त्यावेळी तुम्ही का नाही तिचं रक्षण केलं? ऐका, उर्वशी ही शापानं भरली होती आणि मृत्यूलोकात ती जाणार होती देवतांना सुद्धा माहीत होतो. आता तिची काळजी देवतांना कधी होती? उत्सव मिळणार पुन्हा छती येणार याची काळजी देवतांना होती. आता जी शापान आहे
म्हणजे ती शासन भक्त आहे, तिला तिथे कोण रक्षण करण्यासाठी जाईल का? शिवाय तुम्ही जबाबदारी तुमची आहे, भले ती शापित जरी असली असेल तरी पुन्हा तिची गरज तुम्हाला होतीच ना। अगदी बरोबर आहे, बोलण्याप्रमाणे पुन्हा तिची गरज तुम्हाला आहे। मग अरण्याच्या ठिकाणी एक शापित म्हणून एका स्त्रीला सोडू नये राजा, तुम्ही रक्षण करू शकला नाही। एक नव तरुणी संकटात सापडल्यावर तुम्ही जिथं असाल तिथून नेमके तिथे वेळेवर पोहोचतात हे कसं काय तुम्हाला कळतं? तुमची देवांची कृपा आहे। हा दैव करे ते कुणी न करे हे आपण घडलेलं असाल, कारण तुम्ही कुठे काय घडवणार हे आम्ही सांगू शकत नाही, कारण आम्ही एक कामार आहोत। त्यामुळे आम्ही योगा योगा नका होईना, आम्ही थावा वाचवा शब्द ऐकले त्या प्रणाली प्रसंगापर्यंत आम्ही पोहोचलो, तिथं आम्ही रक्षण केलं आणि ज्यावेळी तिनं आमच्या मनातील इच्छा आपल्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला बोलू म्हणजे वचनाचे आम्ही बांधील ठरलो, आम्ही तिला वचन दिलं की असेल ती तिची इच्छा मी पूर्ण करेल। तिनं आमच्याजवळ आधार मागितला, मग सांगा दिलेला वचनाला राजा डांगळी आज जागलेला आहे। मी चुकीचं केलं का? तुमचं वचन शब्द योग्य रे ते जाणतात, पण तिथं कुठंतरी तुम्ही भूलतूक केली होती, कारण त्या हत्तीला राजा अपूर्वाचा जन्म झाला होता। त्या राजा अपूर्वाने सुद्धा शिवाय प्रेम केला होता, पण ती पूर्वशी काही कारणास्तव त्या राजकर्त्याला सोडून गेली। ती पूर्वशी पाच पांडव द्वितीय पांडव धनुर्धरी पार्थ अर्जुन याच्यावर मयी झाली, पूर्णरव्यावर मयी झाली, अर्जुनावर मयी झाली आणि तीच पूर्ण आता तुमच्यावर मयी झाली। बरोबर दुसऱ्या तिसऱ्या करून फिरून येणारी बायको धर्मपत्नी म्हणून सोडेल का? होण्यापेक्षा मी माझ्या शब्दाला दिलेल्या वचनाला जास्त किंमत देतो, मग त्या माझ्या शब्दाच्या पूर्ततेसाठी मी देवळात माझा बांधील आहे, त्यामुळे मी मागे हटणार नाही हे मी तुम्हाला ठेवलं। मग तुम्ही वचन दिलं ते दिवसाचं दिलं की रात्रीचं दिलं? मी दिवसाचं घोडीचं की रात्र सुंदर स्वरपिणीचं? मी जे वचन दिलेलं आहे ते त्या अश्विनीला दिलेलं आहे, म्हणजे त्या उर्वशीला। म्हणजे दिवसात तुम्ही वचन दिलंय? अहो काय हो थांबा हरराज, ओ वचन हे दिवसा द्याव अथवा रात्री पूर्ण करणं महत्वाचं आहे, ते केव्हाही द्या। या गोष्टीला मी महत्वाची दिवसा वचन दिला म्हणून प्रश्न निर्माण झाला, म्हणजे रात्री जर वचन दिलं असतं पूर्ण करण्याची गरज नव्हती। विचार करण्याची वेळ नशिबात तुमच्या आली असती, कारण ही मानवापेक्षा वेगळी दिसते, अर्थात त्याची चौकशी कसून नाही तर बसून तुम्ही करायला हवी होती। मग देवतांची ठेव आहे का आम्हाला खरीता नाही पाठविला? संप्रदा त्या परिस्थितीत तिची मी चौकशी करू शकलो नाही, प्रथम माझी वचन पूर्ती झाली त्यानंतर ती कोण आहे हे मला कळलं, पण मी समजे कोणासाठी तिला केला म्हणून ती शापाची वाटे करी ठरली। महंतांचा अपमान केला म्हणून किरुवा शापानं दिवसा घोडी झाली। मला सांगा नृत्य करण्याचं काम कुणाचं? दुर्वास म्हणतात की या उर्वशीचं। उर्वशीचं मध्ये मध्ये नाचायला त्यांना कुणी सांगितलं? थांबा काय म्हणते ते नरणीला एक क्षण थांबा। तुम्ही बोला मध्ये मध्ये ते नाचत होते, कस असत सांगणारा एक आणि ऐकणारा दुसरा, जे तुमचं तिथं भरलं होतं ती प्राप्त परिस्थिती होती। देव उर्वशी दुर्वास आणि आम्ही तिथं जातीनिशी होतो, तुम्हाला कसं काय कळलं आहे? म्हणजे ती खोटं बोलली असं म्हणायचंय का? नाही मग मला चुकीचं आहे का? ऐकलं हे चुकीचं आहे का? मग उर्वशीवर तुम्ही विश्वास ठेवून जर मला बोलत असाल तर या उर्वशीनं तुमच्या बाबतीत सुद्धा मोठा अपराध केला आहे। अपराध? अपराध हो अपराध आहे का? कोणता? कारण ती नृत्यांगणा आहे, ती नाचणारी आहे, पायातले झुम झुम वाजणारे नुपूर तिला इथं स्वस्त बसू देणार नाही, कारण ज्या ब्रह्मदेवानं ज्या रम्येची उत्पत्ती केली आहे ती भक्त विश्वाच्या विचारासाठी, ती संसार करू शकत नाही हे महाशक्य आहे। तुम्ही कसा काय विश्वास ठेवला म्हणजे फसवणार आहे? हे पहा तिच्या विचारानं ती कशी माझ्याशी वागली याच्यापेक्षा मी माझ्या शब्दाला किती जागते आणि मी किती सत्यतेनं वागतोय हेच मला महत्वाचं आहे, त्यामुळे ती कशी वागव ती आज
पण झापडचा परिस्थिती ही माझी बायको आहे सुखात आम्ही संसार केलेला आहे त्यामुळे माझ्यापासून मी तुमच्या घरी दूर झाला तुमची पत्नी असा तुम्ही म्हणाला पण पत्नी म्हणून चालत नाही तुमची अजून धर्मपत्नीची झालेली नाही आणि जोपर्यंत धर्मपत्नी होत नाही सार्वभौम सत्ताधी अधिकार तिच्यावर तुमचा तरी पोचत नाही पूर्णपणे आमचा आहे म्हणून आज आम्ही वाद आहोत त्यामुळे तुमचा माझा वित्ताचा वाद नको आहे तुम्ही एकच का Thank you.
हरिदेवी व्रता सारख्या व्रताने जेणात आचरण केलं. हरिदेवी व्रता जेणात नसताना त्याच व्रताच्या शेवटच्या दिवशी आणि ते कोणत्या नसे तसं एक होत एकादशी दिन हा आणि द्वादशी रागाचं काम आणि पाळण्याच्या दिवशी सर्व साधू मंद त्याच्या जवळ आले आणि त्याच वेळी राजा दानवी, यू नो,
त्याच्याशी लग्न केलं पण देवराज तिनं त्याच्याशी लग्न करू हा देवा सुखाचा संसार करताय पण देवराज ते गल्ली नंबरची गोष्ट आहे त्या गल्ली नंबरची अर्थात देवाचं कर्तव्य पण त्या कर्तव्य कोणतं असेल देवराज त्या जाळाच्या देवतांनी जीवन महंतांनी शाप दिला असेल रक्षण करण्यासाठी मूर्त अमूर्त स्वरूपाने देवतांनी तिथे जाणं गरजेचं आहे तुम्ही तिथं काय दिला नाही आम्ही जातीशी गेलो त्या राजाला समजून त्या बोलायला समजविलं चरणपणाच्या चार गोष्टी समजविल्या पण हट्ट निघाले असणारा राजा रांगवीर हा देवतेसमोर संघर्षाला बरायला शेवटी नाविला झाला शब्दाने शब्द बांधला भारत रूपांतर झालं पण अरे देवाजीच्या मना तिथं माझं सुद्धा काही झालेलं बरोबर म्हणून तिथं कारता पाय घेतला आणि देवा विश्वाचा सूत्रधार नटनाटकीतून म्हणून नटलाय वैकुंठ सुखाकडे गेला दुःखाकडे पाहिलं आणि देवदाना सुद्धा सहाय्य करण्यासाठी देवा कारागृहाच्या अंधारावरती तू जन्म घेतलायस या देवतांवर या स्वर्गावर जर कांदार पसरला बरोबर कारण जन्म कारागृहात झाला राजकर्त्यांनी राजाभिषेक त्या दिवशी देवदेवतेने तुझ्या दोन वचन घेतलं होतं एक दिवस तुला नको तरी प्रसंगाला सामोर जावं लागेल त्यावेळी आता माझ्या या कृष्णाच्या मुखातून निघणारे शब्द आहे आज मी घरी तरी त्याला फाळ कर्तव्य केलं ते
त्यांच्याशी विवाह बद्दल होऊन त्यांच्या संसारात की त्यांच्या संसारात देवता पण पावत नाही. ही साडी तुझीच की माया. आज मणिमंगळ सुद्धा त्यांनी परिधान केलं. कटी मणिमंगळ सुद्धा परिधान केलं. मस्तकी चर्चित केलं. ते केवळ त्यांच्याच नावाच. मी माझी सौभाग्य देवता आणि आपण लागलीची केवळ त्यांची मी तुला दोष देणार नाही. पण
मी माझा दिलेला शब्द पूर्ण करत असताना माझा मी दिलेले वचन पूर्ण करत असताना मला मरण येत असेल त्या मरणा सुद्धा माझ्या हातात मी हसत असतो नाही मी माघारी येणार पण मी माझ्या देवांच्या तत्वाला नावाला जात देवाला प्रतिज्ञा केलेली आहे म्हणे राजा जांघवीचा आशीर्वाद तुमच्या पवित्र अखेर शेवटी चरण स्पर्श केलास माझे शब्द सत्य झालेले शरण त्याला अभय दिलं हे प्रत्येक कार्याचं कर्तव्य आहे हे मला तू राजकर्तव्य ज्या गोष्टी घडून गेला त्याचा विचार जास्त करायचा नाही कारण या काळाकाळाच्या गोष्टी आज न उद्या बदल नव्हे कली काळाच्या या गळनगती तू कशी मानव जाती आहे कालचक्राचं गती आहे या कालचक्राच्या फेरात राजा तू अडकलोय पण शेवटी विवाहबद्ध झालंय अर्थात आता माझे शब्द भाषिक प्रतिज्ञा सत्य दिले पण राजा राधवी माझा शब्द कोणा गेला पण तो आत्मघात करतोच पण आत्मघात हे महत्वाचं आहे स्वजीविताला खंडून आत्मघात करतोय मार्गावर म्हणतोय कसं बसत आवडायला होत
Thank you.
ही असली मोटी अल्लाह की प्रतिज्ञा।
या भोर मोठ्या महत्वाकांक्षी का तुमच्या जवळ आता खबरदार इम्प्रेशन तर तुम्ही करणार का बरे सांगितलं होतं ना पण आता कसं आहे तुम्हाला ऐकून द्या की देवाचं आणि माझं नातं काय आणि त्याच्यापेक्षा सुद्धा देवाची मी निश्चित भक्ती आणि म्हणूनच जर वाघाच्या भुईत जर चालून कोणी आलं ना तर फार बरं होईल वाघाला त्रास होणार नाही हो ते म्हणून आता मात्र मी शेवटच करायचंय आता कसं आहे शेवट करण्यासाठी मी आलो आता शेवट करायचंय जय म्हणतो मी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते आपल्या पतीला दुःख नको त्रास नको म्हणून ती स्वतः त्रास काढत असते तुझ्यापासून सुरुवात करू तुमच्या मनाला वाटा बुद्धीला वाटत आहे तसं तुम्ही करा पण आम्ही मरणारे आहोत मग मरणापूर्वी आमची काही इच्छा आहे नको तुमची आता इच्छाच नको इच्छा आहे ती फक्त ऐकून घ्या आणि ती तुम्हाला नव्हे तर या साऱ्या तुमच्या हस्तिनापुरातील वासियांना मला सांगायची फसलो आम्ही आमच्या पायावर तुम्ही फसले मी फसले मला सांगायचं होय का हस्तिनापूर महाराणी देवी द्रौपदी पंच पांडवांची भारी अपमानकारी दिसते तशी नाही हो म्हणजे ही वचन भ्रष्ट आहे
Oh!
पासून त्यांना धोका आहे म्हणजे त्यांचा शेवट करण्यासाठी माझा तेव्हा तो शब्द सत्य व्हायला हवा पण मी कोण तुमची पत्नी मग माझ्या शब्दाचा फायदा तुम्ही ना आणि देवाचा शब्द उंचावरती घेऊन ठेवी ना म्हणजे आमचं स्थान कुठं बरोबर हे बरं आहे तुमचं नाही नाही आता मला समजलं तुमचं प्रेम यावरून समजलं काय काय ते हे उदाहरण कळलं मला हो देवाचा शब्द राखण्यासाठी तुम्ही तिथे निघून जाता देवाचा शब्द राखणं देवाला कळे तो कितना उन्नीस करणं बायको बायको मी तुमचे अगदी बरोबर आहे तुम्ही बोललात काय तुझी असेल ती इच्छा मी परिपूर्ण करेन असं वचन सुद्धा तुम्ही मला दिला तुमच्यात राहिलं नाही तुमच्या बरोबर वचन दिलंय अर्थात मी माझ्या वचनाला लागला माझ्या पत्नीला दिलेला वचन मी पूर्ण करणार सप्तम दिवसांचा वार वाचाला जाईपर्यंत त्यांचं संरक्षण मी करणार शब्द तुम्ही मला देता अगदी बरोबर आहे माझा फिरायचा नाही माझा फिरणार नाही वाटलं तुझं मला कारण आमच्या शब्दाच्या बाई आमचे प्राणेश्वर नक्कीच कोणी आलं तुम्ही नाही तुला कोण आलं
खरंच सांग खोटं नको बोलू. त्यांच्या समोर त्यांची पत्नी आली होती. ती कुठे आहे? या शरीर कुठे आहे? माझा आशयाखाली. तुझ्या आशयाखाली पटाल तू माझे आहे. कृष्णवाणी होते कृष्णवाणी
जवान बहुत हो रहे हैं अर्थात धन धन माला
सभागृह तू तुच्छतेन पाहिलं वनवास खाता मार्ग ठूस विचारिलं आणि आज तो वनवास माझ्या मातेला भट्ट्या बनवणार पंपा भाई तुझी माझी भेट झाली तुझ्या चरणाचा दान हा हनुमंत झाला प्रभाव तुझ्या चरणाची व्यथा झाली जा कृष्ण रावणाला मैला बंधन केलं त्यात रावणाची लंका या हनुमंताने बहन केली माईची मुक्तता झाली राम राज्याचा कुमार झाली पाहता माता त्रेतायुग संपण्याचा काळ कमी वाला त्रेतायुगाच्या अंती राघवातून निज धामी गेला पण निज धामी जाते समयी दिलेलं वचन हे हनुमंत या सातव्या अवतारी तुम्हाला सहाय्य केलंय म्हणून पुढे येणाऱ्या प्रत्येक युग नित्य दर्शन देईल तिला शब्दाप्रमाणे संतांच्या गोपाळ युगात गोपाळ कृष्ण भगवंताचा देव भेटलाय नाही ज्या राम नावामुळे माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला त्या माझ्या रामाच्या नामस्मरणाशिवाय नाही माझ्या मनाला देवाला
पाहण्यासाठी बोलावले रे. मला सांगितले संदेश महाराज. शाप दिला होता ज्याप्रमाणे शास्त्र म्हणले दानाला शाप देण्याप्रमाणे तो छापाला उत्साह पण त्यांना
साफ करता से चावी सालती ने वजरे करने की देवदत्ता उद्धार होना पर भगवान तो इतना अस्त्र ना हाँ बच्चे कला प्रश्न बढ़ ले कि सायतीन वजरा चावी एकत्र इतनी क्या तरी डांगरीता उठा अश्लीलता उठा भगवान मुझसे सायतीन वजरा कौन नहीं पर क्या आज सारा ना इकाई थे पर आई पहला वजरा मंजे सुदर्शन हो सुदर्शन ने दूसरा वजरा वजरा मंजे गदा हो तीसरा वजरा मंजे हाँ वजरा ने हनुमान हो वजरा ने हनुमान का तीसरा अर्धो वजरा अर्धो वजरा कुर्ता मंजे का पेस पढ़ ले पेस पढ़ ले पाइंट से हाँ ये पाव ये पाव ये पाव